पाटील परिवार या दोन्ही परिवाराचा हा अनुबंधांचा सुखद सोहळा अर्थात हा विवाह सोहळा म्हणतात. या लग्नाच्या गाठी परमेश्वराने अगोदर स्वर्गात बांधलेल्या असतात. त्या लग्नाच्या गाठीची फक्त आपण पूर्तता करत असतो, ती फक्त गाठ ब्राह्मण देवाच्या हस्ते बांधत असतो. पण तेव्हा तुम्ही मन म्हटलेली आहे, मग प्रथम पूजावा श्री गजानन श्री गणपती. धन्य धन्य आपली भारतीय संस्कृती, जसे संपल्याकडे निघती माणिक मोठी, सर्वांचे दैव त्या परमेश्वराच्या हाती, तोच सोयतो नाती गोती, तेव्हाच तर मिळतो जीवन साथी, तेव्हाच तर मिळतो जीवन. स्वागतम सुस्वागतम. जसे की आपण म्हणतो, या रेशमाच्या गाठी परमेश्वराने अगोदर स्वर्गात बांधलेली असतात आणि ती रेशमाची गाठ बांधलेली आहे. खरं तर चिसोदा शीतरूर आणि चिरंजीव व्यंकटी यांची. बघा, मुलगी आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये तीन प्रकारचा रोल निभावत असते. त्यात मुलगी म्हणजे अन्नातील तुळस, प्रेमाचा स्नेहाचा कळस. ती करते सर्वांवर माया, ती करते सर्वांवर माया. भावाची बहीण, नवऱ्याची बायको, मुलाची आई आणि घराचा आधार आजी ही तिचीच तर किमया आहे. आणि मुलगी होण्याचा बेहेखुबी फर्ज निभावून आता सौभाग्यवती होण्याचा दुसरा रोल साकारत आहे चिरंजीवी सौभाग्यवती कांचन शीतल. म्हणजे मुलीला कसं असतं, आधी बापाकडलं सर्व निभावं लागतं, नंतर पतीकडलं निभावं लागतं. म्हणून मुलगी ही शक्ती असं समजलं जातं. अर्थात शीतलचा आज विवाह आहे आणि या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी उपस्थित आहेत, पाहुणे मंडळ उपस्थित आहे. आणि या विवाह सोहळ्या प्रसंगी ज्यांचं काहीच अगदी धडलंच असतं, 15 दिवसापासून नाही महिन्यापासून जे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कोणाला राहिलं का, पत्रिका गेली का नाही, कोणाचं मूड राहिलं का, या गोष्टीमध्ये धडपडत असतात ते म्हणजे वधूपिता. वधूपिता ते म्हणजे श्री नामदेवराव वामनराव लोंढे पाटील. म्हणतात बा, एक कवी त्यांच्यासाठी म्हणतो, बाप म्हणजे स्वाभिमानी माना, बाप म्हणजे कणखरपणा, त्याच्या हृदयात लाजाळू संवेदना. बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा त्याच्याही डोळ्यातले ठेवपणा दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्म पराजय लढतो लेख जाताना सासर. मुलीची पाठवणी करताना सगळ्यात जास्त दुःख अंतकरणात साठवून जो शांत असतो तो म्हणजे बाप. आणि तो बाप म्हणजे श्री नामदेवराव वामनराव लोंढे पाटील यांच्या आज मुलीचा विवाह सोहळा आहे. आणि या विवाह सोहळ्याला तुकाराम महाराज सांगतात, सांकृत कन्यादान करता पृथ्वी समान. कन्यादाना एवढं कोणतंच मोठं पुण्य नाही, कोणतंच मोठं दान नाही, आणि या दाना एवढं कोणतंच महान दान नाही असं पुत्र तुकाराम महाराज सांगतात. आणि हे दान कन्यादान करण्याचं सौभाग्य लाभलं आहे लोंढे पाटील परिवाराला चिरंजीवी शीतलच्या स्वरूपात. त्यासोबतच जसे की वयपिता वधूपिता तशीच वधू माता सुद्धा आपल्या या क्षणिक सोहळ्यासाठी, आनंदाच्या सोहळ्यासाठी धावपळत असते. कोणत्या नंदचं, कोणत्या आत्याबाईचं, कोणाचं काय राहिलं आहे याची ती नेहमी खटपट करत असते. म्हणून ती माता असते आणि ती वधू माता आहे पुष्पाबाई. ती एक कवी म्हणतो, आई मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाचा आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई मुलांची पहिली गुरु, आई मुलांची पहिली गुरु असते, त्यानंतरच गुरुजन वर्ग शिक्षक असतात. म्हणून मुलांना चालतं बोलतं करून बऱ्या वाटायचं ज्ञान देणारी ही माता, ती माता म्हणजे वधू माता पुष्पाबाई. आज ह्या सुद्धा याची सर्वात जास्त आनंदित असतील यात शंका नाही. खर तर या शुभ सोहळ्या प्रसंगी आनंदाच्या क्षणी लोंढे पाटील परिवार आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं अगदी अंतकरणपूर्वक मनपूर्वक स्वागत करत आहेत. आणि त्यांच्या या मुलीचा शीतलचा अगदी ऋणानुबंधांचा जन्मजन्मांतरीचा एकमेव द्वितीयम असा विवाह सोहळा आहे. आणि तो विवाह सोहळा या सुंदर नगरीमध्ये, लाल नगरीमध्ये संपन्न होत आहे, साजरा होत आहे. या क्षणी आलेल्या समस्त पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक अंतकरणपूर्वक स्वागत आहे. स्वागत.